साईनगर में एक महीने में फूड एंड ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन की दूसरी सबसे बड़ी कार्रवाई की गई, जिसमें 1 करोड़ रुपए का गुटखा जब्त किया गया। जब्त किए गए गुटखे की एमआरपी कीमत करीबन 56 लाख रुपए है और बाजार में 1 करोड़ रुपए कुल कीमत है। वही राकंपा के वरिष्ठ नेता एकनाथ राव खड़से ने विधान परिषद में मुक्ताईनगर तालुका में अवैध कारोबार का मुद्दा उठाया। आज मुक्ताईनगरला FDA माध्यमातून जवळपास 1 कोटी रुपयाचा गुटखा या ठिकाणी पकडण्यात आला। 56 लाख रुपये त्याची MRP रुपयाने किंमत आहे, बाजार भाव 1 कोटी रुपयाचा आहे। मागच्या आठवड्यामध्येही 25 लाख रुपयाचा गुटखा नागरिकांनी पकडून नेला होता, ज्याची किंमत बाजारात 37 लाख होती। त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये 15 लाख रुपयाचा गुटखा या ठिकाणी पकडला, पोलीसही आले आणि त्यांच्यासमोर तो ट्रक फरार झाला। एकंदरीत पाहिलं तर 1 महिन्याभरामध्ये 1.5 कोटी रुपयाचा गुटखा या ठिकाणी पकडण्यात आला। माझी तक्रार वारंवार राहिलेली आहे की मुक्ताईनगर तालुका हे गुटखा आणि गांजा ह्याच्या विक्रीचं आणि वाहतुकीचं प्रमुख सेंटर झालेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की या नार्कोटिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास महिन्याकाठी 1 कोटी रुपये पोलीस यंत्रणाला दिले जातात। बाकीच्या याच्यात दारू गांजा हे पत्ते बित्ते म्हणजे त्यांना 1 लाख रुपयाचा होता व्यवहार, परंतु गांजाचा व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर होतो, गुटख्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतो। कारण मध्य प्रदेशमध्ये गुटखा आणि गांजा याच्यावर बंदी नाही आहे आणि मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या बॉर्डरवर मुक्ताईनगर येतं, त्यामुळे मुक्ताईनगरला गांजा आणि गुटखा आणणं सहज सोपं होतं। परंतु पोलीस यंत्रणेचेच हात ह्याच्यामध्ये बरबटलेले असल्यामुळे मी अनेक वेळा तक्रारी SPकडे केल्या, DYSPकडे केल्या, स्थानिक पोलिसांकडे केल्या, विधानसभेमध्ये केल्या, IGकडे केल्या, पण याच्यावर फार काही उपाययोजना कठोर होत नाही।